हॅलो स्टुडंट्स, यज्ञा इलर्निंग या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण वाक्यप्रचार, त्याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग जो आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिला वाक्यप्रचार आहे अधीर होणे. अधीर होण्याचा अर्थ आहे उत्सुक होणे. आणि वाक्यात उपयोग, मामाला भेटण्यासाठी अजय अधीर झाला होता, म्हणजेच मामाला भेटण्यासाठी तो उत्सुक होता. त्यानंतर अन्नान्न होणे. अन्नान्न होणे म्हणजे काय? तर गरिबीमुळे खायला न मिळणे. वाक्यात उपयोग आहे, लॉकडाऊनमुळे मोलमजुरी करणारे लोक अन्नान्न झाले, म्हणजेच काय? तर गरिबीमुळे त्यांना खायला न मिळणे अशी परिस्थिती आली. त्यानंतर असंतोष निर्माण होणे, म्हणजेच चिडचिड निर्माण होणे किंवा राग येणे. कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला, म्हणजेच कामगारांमध्ये राग, चीड जी आहे ती निर्माण झाली. त्यानंतर अभिमान वाटणे, म्हणजेच गर्व वाटणे. शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम आल्याने दीपाचा सर्वांना अभिमान वाटला, बरोबर, म्हणजेच गर्व वाटला. त्यानंतर आहे अभिवादन करणे, म्हणजेच नमस्कार करणे. विशाखाने आईबाबांना अभिवादन केले. नंतरचं बघा वाक्यप्रचार, अंत होणे, म्हणजेच मृत्यू होणे. अपघातामुळे अशोकचा दुःखद अंत झाला, म्हणजेच मृत्यू झाला. अंदाज बांधणे, म्हणजेच अटकळ बांधणे किंवा तर्क करणे. तर हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांनी 4 दिवसात पाऊस लागण्याचा अंदाज बांधला, म्हणजे तर्क लावला की 4 दिवसात पाऊस येईल. त्यानंतर अंगाची लाई लाई होणे, म्हणजे अतिशय संताप येणे. प्राण्यांवर होणारे अत्याचार पाहून अंगाची लाही लाही झाली, बरोबर. पुढचं बघा वाक्यप्रचार, अपव्यय टाळणे. अपव्यय टाळणे म्हणजेच दुरुपयोग न करणे. नेहमी पाण्याचा होणारा अपव्यय टाळावा, म्हणजेच पाण्याचा जो दुरुपयोग होतो तो टाळावा. अन्नाला जागणे, म्हणजेच कृतज्ञ असणे. कुत्रा घराची राखण करून मालकाच्या अन्नाला जागतो. नंतरचं वाक्यप्रचार आहे, अत्तराचे दिवे जाळणे, म्हणजेच मूर्खपणाने उधळपट्टी करणे. विशालला लॉटरी लागल्याने त्याने अत्तराचे दिवे जाळले. पुढचा बघा वाक्यप्रचार, आश्चर्य वाटणे, म्हणजेच नवल वाटणे. नेहमी मस्ती करणारा राजू शांत बसलेला पाहून आईला आश्चर्य वाटले. आकाश ठेंगणे वाटणे, म्हणजेच खूप आनंद होणे. निशांत शाळेत पहिला आलेला पाहून आईबाबांना आकाश ठेंगणे वाटले, म्हणजेच खूप आनंद झाला. आव्हान देणे, म्हणजेच संघर्षाला आमंत्रण देणे. पैलवानाने कुस्तीसाठी उपस्थित पैलवानांना आव्हान दिले, म्हणजेच त्यांना संघर्षाला आमंत्रण दिले. आडवे होणे, म्हणजेच झोपणे. सकाळपासून शेतात कष्ट करणारे काका दुपारी झाडाखाली आडवे झाले. आवर्जून पाहणे म्हणजे मुद्दाम पाहणे. कोल्हापूरला भेट दिल्यानंतर शाहू पॅलेस आवर्जून पाहावा. आभाळ कोसळणे म्हणजेच मोठे संकट येणे. महापुरामुळे नदी काठच्या शेतकऱ्यावर आभाळ कोसळले, म्हणजेच शेतकऱ्यावर मोठे संकट आले. आभाळाकडे डोळे लावून बसणे म्हणजेच पावसाची आतुरतेने वाट पाहणे. शेतातील सुकत जाणारे पाहून शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले होते, म्हणजेच शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.